देवाचा अब्रामा संग करार। महापूर आल्यानंतर कैक वर्षानंतर जगात परत लोक वाढले, पण त्याने परत देवाच्या अन एका दुसऱ्याच्या विरुद्ध पाप केले। काऊन की ते सगळे एकच भाषा बोलत होते, म्हणून ते एकत्र आले। अन देवाची जे आज्ञा होती की संपूर्ण जगात पसरून जा, की आज्ञा सोडून त्याने एक शहर निर्माण केलं। ते खूप घमंडी होते, अन त्याले कसे जीवन जगायले पाहिजे या बाऱ्यात ते देवाच्या आज्ञेले मानत नाही होते। आजपर्यंत की त्याने एक अशी उंच इमारत बांधायले सुरुवात केली जे स्वर्गापर्यंत पोहोचणार। तवा देवाने पाहिले की जर ते एकत्र येऊन बेकार काम करत राहतील तर ते आणखी खूप सारे पापाचे काम करू शकतात। म्हणून देवाने त्याच्या भाषेमध्ये गडबड निर्माण केली आणि त्याच्या खूप साऱ्या भाषा निर्माण केल्या आणि अशा प्रकारे त्याने सगळ्या जगात पसरवले। जे शहर त्याने बनवायला सुरुवात केले होते ते बाबेल म्हटल्या जाते, ज्याचा अर्थ हाय गडबड। खूप साऱ्या वर्षानंतर देवाने अब्राम नावाच्या माणसाबरोबर गोष्ट केली। देवाने त्याले म्हटलं, तू आपल्या देश आणि आपले नातेवाईकाले सोडून अशा ठिकाणी जाय जे मी तुले दाखवीन। मी तुले आशीर्वाद देईन आणि तुझ्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन। मी तुझ्याले नाव मोठे करीन। जे लोक तुले आशीर्वाद देतील त्याले मी आशीर्वाद देईन, आणि जे लोक तुले श्राप देतील त्याले मी श्राप देईन। तुझ्यापासून जगातल्या सगळ्या कुळातले लोक आशीर्वादित होतील। शेवटी अब्रामाने देवाच्या आज्ञेचे पालन केले। त्याने आपली बायको साराले आणि आपल्या सगळ्या नोकर चाकरासहित आपली सगळी मालमत्ता घेऊन देवाने त्याले दाखवलेल्या कनान देशात जायले निघाला। तेव्हा अब्राम कनान देशात आला तेव्हा देवाने अब्रामाले म्हटलं, तू तुझ्या सभोवताल पाहाय, हा देश जो तू पाहत आहे मी तुले आणि तुझ्याल्या वंशजाईले नेहमीसाठी अधिकार करण्यासाठी देईन। मग अब्राम त्या ठिकाणी वस्ती करून राहिला। मलकीसिदक नावाचा एक माणूस जो सर्वोच्च देवाचा एक याजक होता, एक दिवस जेव्हा अब्राम लढाई करून येत होता तेव्हा मलकीसिदक याजक आणि अब्राम एकमेकाला भेटले। तेव्हा मलकीसिदक याजकाने अब्रामाले आशीर्वाद देऊन म्हटलं, सर्वोच्च देव जो अभय आणि पृथ्वीचा स्वामी आहे तो तुले आशीर्वाद देऊ। मग अब्रामाने लढाई मध्ये जिंकलेल्या सगळ्या वस्तूचा दहावा भाग मलकीसिदक याजकाले दिला। खूप वर्ष झाले होते पण अब्राम आणि साराले आतापर्यंत लेकर झाले नव्हते। तेव्हा देवाने परत अब्राम सोबत गोष्ट केली आणि म्हटलं, त्याले एक पोरगा होईन आणि जसे अभयात चांदण्या आहेत तसेच त्याचे वंशज होतील। अब्रामाने देवाच्या प्रतिज्ञावर विश्वास केला। देवाच्या प्रतिज्ञावर विश्वास ठेवल्यामुळे देवाने अब्रामाला धर्मी ठरवले। तेव्हा देवाने अब्राम बरोबर एक करार केला। सामान्यपणे हा करार हा दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन पक्षामध्ये केला जाणारा एक समझौता असते। देवाने अब्राम बरोबर प्रतिज्ञा तवा केली जेव्हा अब्राम झोपला होता, पण तो देवाले ऐकू शकत होता। देवाने म्हटलं, मी तुले तुझ्याच पोटचा एक पोरगा देईन, मी तुझ्या वंशजाईले कनान देश देईन। पण अजूनही अब्रामले पोरगा झाला नव्हता।